लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राजू शेट्टी हे जिंकणार का हरणार यावरून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनोखी पैज लागली होती आणि शेट्टी हरले आणि अखेर कार्यकर्त्यांनी पैज हरल्यानंतर टक्कल केलं. वाळवा तालुका कामेरी या गावातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते काशीनाथ निंबाळकर यांनी भाजपा कार्यकर्ते आणि रयत क्रांती संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत पैंज लावली होती. ही पैंज राजू शेट्टी यांच्या लोकसभेतील जय पराजयाची होती. अखेर राजू शेट्टींच्या लोकसभेतील पराभवाने निंबाळकर देखील पैज हरले. त्यामुळे ठरल्याप्रमाणे निंबाळकरांनी डोक्यावरचे पूर्ण केस आणि मिशा काढून टाकल्या. तसेच टक्कल करण्याचं किंवा मिशा काढल्याचं दुःख वाटलं नाही. मित्राला पैज जिंकण्याचा आनंद होतो तो त्यांनी साजरा करायलाच पाहिजे, कारण पैज ही पैज असते असं ते म्हणाले. राजू शेट्टीचा सामान्य जनतेतला कार्यकर्ता आहे आणि साहेबांच्यासाठी 20 वर्ष झालं धडपडतोय. मी शेतकऱ्याच्या कळकळींचे काय काय असतंय, शेतकऱ्यांच्या बद्दल काय असतंय, काय कळकळ लागती, शेतकऱ्यांनी काय करायला लागतं, काय ताप होतो, ही मला जवळून मी बघितले. मी पण एक शेतकरी आहे आणि सामान्य कुटुंबातला मी माणूस आहे. मी गावातले काही माणसांच्या संघ पैज धरली होती. त्या माणसांच्या संघ ती भाजपची होती, काय क्रांतीची होती. मग त्यांच्यासाठी पैज धरल्या असताना ज्या दिवशी साहेब पडले त्या दिवशी मी दाढी केस आणि मिशा काढून मी त्यासनी बलिदान केलं. मी एकनिष्ठ आहे ही सगळ्या जनतेला मी दाखवून दिलं आणि मी साहेबांच्यासाठी कुठल्याही गोष्टीनं जर एकांना म्हणला की तुझा प्राण पाहिजे तर मी साहेबांच्यासाठी द्यायला तयार आहे.